आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. अनेक वर्ष केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम करणाऱ्यांनी कांद्याचा प्रश्न सोडवला नाही आणि तेच आता टीका करतायत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका. लवासामधील जमिनीचा व्यवहार संशयास्पद, कोर्टाने देखील हे निरीक्षण नोंदवलं. राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवार यांच्यावर टीका. शरद पवार गटाचे इतर आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात. अजितदादांच्या कामाने प्रभावित ते आमच्याकडे येतील. अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. बोगस बियाणे विक्री प्रकरणी नवीन विधेयकानुसार दुकानदारावर कडक कारवाई होणार. मोडनिंबा इथे मनसेकडून पेढे वाटत फटाके फोडून विधेयकाचं स्वागत. पुण्यातील खंडोजी बाबा चौकामध्ये झळकले ठाकरे गटाचे बॅनर. धगधगत्या मशालीनं महाराष्ट्र जिंकणार असा बॅनरवर उल्लेख. चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी अन्नत्याग आंदोलनस्थळी विजय वडेट्टीवार यांनी दिली भेट. मराठा आंदोलनासारखी सर्वपक्षीय ओबीसी बैठक का बोलावली नाही, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. भंडाऱ्यामधील पवनी इथे प्रहारचा मोर्चा. नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार आक्रमक. बैलगाडी हकत आमदार बच्चू कडू यांनी केलं मोर्चाचं नेतृत्व. व्हीप नाकारल्यामुळे ठाकरे गटाच्या 4 खासदारांना शिंदे गटाची नोटीस. महिला आरक्षण विधेयकावेळी 4 खासदारांची अनुपस्थिती. विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर गैरहजर. 2024 मध्ये शिंदे गटाचं कोणीही संसदेमध्ये नसेल. शिंदे गटाची पाठी कोरी असेल. मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार खासदार विधानसभेमध्ये दिसणार नाही. शिंदे गटाच्या व्हीपच्या नोटीशीवरून राऊतांचा हल्लाबोल. नाशिकच्या इगतपुरीमधील हजारो आदिवासी कातकरी कुटुंब शिधा कार्ड आणि मोफत धान्यापासून वंचित. आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचा तहसील कार्यालयावर मोर्चा. शरद पवार गटाची 16 नोव्हेंबर पासून धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. उद्घाटनाला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सलग 8व्या दिवशी नाशिकमध्ये कांदा लिलाव बंद. काल झालेल्या बैठकीमध्ये कुठलाही ठोस निर्णय नाही. 29 सप्टेंबरला दिल्लीमध्ये निर्णय. एमपीएससीचा निकाल लागून 1.5 वर्ष झाली तरी नियुक्ती नाही. परीक्षा पास होऊन सुद्धा मेंढ्या राखण्याची वेळ. नाशिकमधील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या बंबाट नगरमधील नागरिकांचं चिखलामध्ये लोळून आंदोलन. महापालिका रस्त्याची कामं करत नसल्यामुळे नागरिकांकडून अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त. अहमदनगरच्या राहता बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या डाळिंबाला उच्चांकी 800 रुपये प्रतिकिलो दर, तर 26 किलो डाळिंबाच्या कॅरेटला 16,000 रुपयांचा दर.